नमस्कार मित्रांनो प्रसाद कम्प्युटरच्या डिजिटल सिटीझन ह्या कोर्समध्ये मी राजेश मराठे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण एम एस वर्ड डॉक्युमेंटचे कागदावरती प्रिंट कसे का काढायचे ते आपण बघणार आहोत तर चला प्रॅक्टिकली आपण ते बघूयात की कागदावरती कशा का पद्धतीने प्रिंट काढणार तर मित्रांनो आपण समजा एक पेज घेतलं एक कागद घेतला समजा हे एक लेटर एकदा आहे एक लेटर हेड आहे या लेटर हेड्यावरती आपल्याला प्रिंट काढायचं आहे काहीतरी एखादा मॅटर आपण टाईप करू व डॉक्युमेंटमध्ये आणि या लेटर हेडवरती आपण त्याला प्रिंट काढणार का का तर मित्रांनो आपण बघितलं होतं की सर्वात आधी डॉक्युमेंट तयार करताना आपल्याला पेजची सेटिंग करायला लागते पेजची साईज काय पेजचे ओरिएंटेशन काय त्याच्यानंतर त्याचे मार्जिन्स काय असले पाहिजे तर त्या गोष्टी आपण या ठिकाणी आधी सेट करणार त्याच्यानंतर काही कंटेंट टाईप करू आणि मग त्या ठिकाणी त्याचं प्रिंटिंग काढायचं आहे तर मित्रांनो चला सेटिंग तर सेटिंग पेज सेटिंग आधी करूयात तर पेज सेटिंग करण्यासाठी आपण आधी बघितल्याप्रमाणे या ठिकाणी पेज लेआउट या मेन्यूला आपण गेलो या मेन्यूमध्ये गेल्यानंतर याचा सर्वात आधी पेज साईज ऑप्शन घेणार आता मी तुम्हाला जे लेटर हेड दाखवलं तर ते लेटर हेड ए फोर या साईजचं आहे तर आपण या ठिकाणाहून ए फोर ही त्याची साईज सिलेक्ट केली तर ए फोरची साईज सिलेक्ट करत असताना या ठिकाणी इथं कमांड आपण देणार समजा या ठिकाणी साईज कमांड दिली याचा तर वेगवेगळ्या साईजेस दिसतील तर या साईजपैकी आपण ए फोर साईज सिलेक्ट करली त्यानंतरने या पेजचं ओरिएंटेशन जे आहे तर ते ओरिएंटेशन आपल्याला पोर्ट्रेटच ठेवायचं आहे जे पोर्ट्रेट ओरिएंटेशन आहे तर ते आपण आधी बघितल्याप्रमाणेच या ठिकाणी उभं असतं उभंच उबास राहू दिलं त्यानंतरने मार्जिन मार्जिन किती सोडायचं आहे वे है। तर आपण या मार्जिन कमांडवरून त्याला आपण देणार तर हे मार्जिन कमांड इथं बघा हे वेगवेगळे मार्जिन्स आहेत तर मित्रांनो मार्जिन कसा सोडणार आपण आता हे लेटर हेड आहे याच्यामध्ये वरती टायटल दिलेलं आहे एक मोठ्या याचा मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला हे मार्जिन दिसतंय तर बघा या ठिकाणी हे हेडिंग आहे जवळजवळ हे दोन ते अडीच इंचाचं हे पेजचं टायटल किंवा हे लेटर हेडचं टायटल दिलं आहे त्याचा खालतून आपल्याला ते टाईप करायला लागेल तर त्याचा खालून टायपिंग करण्यासाठी आपण काय करणार एक अंदाजे आपण समजा तीन इंच वरती मार्जिन सोडणार आणि त्याचा फायलिंग करण्यासाठी लेफ्ट साइडला काही एक किंवा दीड इंच आपण मार्जिन सोडणार तर बघा हे मार्जिन सोडण्यासाठी आपण फाईल इथं मार्जिन कमांडला आलो मार्जिन कमांड दिल्यानंतर कस्टम मार्जिन ही कमांड घेतली कस्टम मार्जिन कमांड घेतल्यानंतर या टॉप मार्जिन समजा तीन इंच हवं हो आहे तर आपण मॅन्युअली या ठिकाणी टाईप केलं तीन इंच तसंच लेफ्ट साईडला किती मार्जिन घ्यायचं आहे समजा फायलिंग करण्यासाठी आपल्याला ते, ते मार्जिन जे आहे ते दीड इंच घ्यायचं आहे तर वन पॉईंट फाईव्ह म्हणजे दीड इंच आपण घेतलं आणि या ठिकाणी ओके कमांड दिली तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो कर्सर आहे तो खाली आला ह्या कर्सरपासून तर ह्या पेजच्या बॉर्डरपर्यंत वरती आपल्याला टायपिंग करता येणार नाही कारण तेवढं मार्जिन आपण सोडलं आहे त्या टायटलमुळे तर चला या ठिकाणी काहीतरी टायपिंग केलं जसं मी एक लाईन टाईप केली या ठिकाणी तर दिस इज कम्प्युटर मी असं सिम्पल एक टाईप केलं समजा एक लाईन टाईप केली ही लाईन टाईप केल्यानंतर याचं प्रिंटिंग काढायचं आहे तर आपण प्रिंट कमांड देण्यासाठी याचा इथं आलो फाईल मेन्यूमध्ये इथं प्रिंट कमांड आहे का तुम्हाला बघा या ठिकाणी फाईल मेन्यूला आल्यानंतर या ठिकाणी ही इथं प्रिंट कमांड दिलेली आहे तर या प्रिंट कमांडवर क्लिक केलं की आपल्याला हे अशा पद्धतीने एक बॉक्स मिळेल या बॉक्समधून आपण प्रिंट काढू शकतो तर इथं प्रिंटर कोणतं सिलेक्ट आहे तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही जे वापरतोय तर ते झेरॉक्स कंपनीचं प्रिंटर आहे ह्या मॉडेलचं ते इथं सिलेक्शन आहे त्याच्यानंतरने या ठिकाणी प्रिंट ऑल पेजेस आता या डॉक्युमेंटमध्ये किती पेजेस आहे समजा डॉक्युमेंटमध्ये दहा पेज असतील आणि दहाचे दहा पेजेसचं प्रिंट काढायचं असेल तर मग मी या ठिकाणी ऑल पेजेस हा ऑप्शन सिलेक्ट करणार पण समजा मला करंट पेजचं फक्त प्रिंट घ्यायचं आहे तर या सेटिंगमध्ये इथं मी फक्त घेणार प्रिंट करंट पेज हा पर्याय मी सिलेक्ट करणार मग कस्टम पेजेस असतील कस्टम प्रिंट असेल म्हणजे समजा दहा पेजेस येते त्यापैकी आपल्याला तीन नंबरच्या पेज पासून सहा नंबरचा पेज पाहिजे असेल तर तसंही आपण या ठिकाणहून सिलेक्ट करू शकतो तो नंतरचा विषय या ठिकाणी आपण करंट पेज ऑप्शन घेतलं त्यानंतर मित्रांनो आपल्याला जर समजा प्रिंटरचा प्रॉपर्टी सेट करायचं असतील हे जे प्रिंट आहे हे थोडं डार्क आलं पाहिजे किंवा मग त्याचं कलर प्रिंटर असेल आपल्याजवळ आणि आपल्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्येच प्रिंट घ्यायचं कर असेल तर त्या कलरचं सेटिंग कसं करायचं तर त्या प्रिंटर प्रॉपर्टीमधून आपण ते करू शकतो तर बघा लेआउट कमान आहे यात पेपर कमान आहे ग्राफिक्स कमान आहे असे वेगवेगळ्या कमान आहे तर मेनली या ठिकाणी ग्राफिक्स कमांड वापरली सिक्स हंड्रेड डी पी आहे सहाशे डी पी आहे नॉर्मल असते नंतर नाही याच्यात आपण समजा टोनर सेव्ह मोड टोनर सेव्ह केला पाहिजे का तो ऑफ केला म्हणजे थोडंसं डार्क प्रिंट निघणार त्यानंतर या ठिकाणी डार्कनेस अजून डार्क केलं थोडंसं टोनर सेव्ह मोड म्हणजे या ठिकाणी लाईंट लाईट प्रिंट पाहिजे असेल एवढं काही महत्त्वाचं नसेल डॉक्युमेंट थोडं लाईटस प्रिंट घ्यायचं असेल तर ऑन करून द्यायचं डार्क घ्यायचं असेल तर ऑफ करा तसं डार्कनेस डार्कनेससाठी मोड दिलेला आहे डार्क तो पण घेतला तरी चालतो आहे त्यानंतर आपण ओके कमांड दिली तर मित्रांनो आता या ठिकाणी प्रिंट कमांडचं हे बटन प्रेस करण्याच्या आधी आपण बघू की प्रिंटरला पेज कसं टाकायचं तर मित्रांनो आपण बघितल्याप्रमाणे हे जे लेटर हेड आहे हे त्या प्रिंटरमध्ये कसं भरायचं ते, कस ते बघून घेऊ तर चला या ठिकाणी आता प्रिंटरकडे जाऊ आपण इथं मी कॅमेरा तिकडून येतो थोडासा बघा हे या ठिकाणी मी प्रिंटर अटॅच केलं आहे झेरॉक्स कंपनीचं ते प्रिंटर आहे आमचं जवळ त्याच्याने आम्ही ते प्रिंट काढत असतो तर यानुसार हे बघा हा ट्रे दिला आहे इथं मी ते पेज भरू शकतो त्याचा पेजेस ठेवू शकतो त्याच्यानंतर या ठिकाणी कमांड दिल्यानंतर वरचा जो ट्रे दिसतोय आपल्याला तर त्या वरच्या ट्रेमध्ये आपल्याला त्याचं प्रिंट मिळेल ह्या इथून आपल्याला ते प्रिंट बाहेर येईल आणि इथून ते पेज आपण आतमध्ये भरू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी प्रिंटरमध्ये पेज कसं टाकायचं तर बघा हा जो लेटर हेड आहे या लेटर हे जे वरचं टायटल आहे तर हे वरचं टायटल आपण या ठिकाणी आधी आतमध्ये घालणार हे अशा पद्धतीने आतमध्ये त्याला टाकायचं आहे आणि मग हे असं गेलं समजा हे अशा पद्धतीने तुम्हाला ते दिसेल खालून ते बघा अशा पद्धतीने मी ठेवलं त्याला आता मित्रांनो प्रिंटरचं बटन ऑन आहे इलेक्ट्रिसिटी त्याला पास केलेली आहे आता फक्त जस्ट कमांड द्यायची आहे तर बघा कमांड देण्यासाठी पुन्हा लॅपटॉपवरती आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवर आलो आणि या ठिकाणाहून जस्ट आपल्याला हे प्रिंटरचं किंवा हे प्रिंट कमांड आपल्याला प्रेस करायचं राहील तर बघा आम्ही या ठिकाणी प्रिंट करतो आता प्रिंट कमांडला क्लिक केल्यावरती पुन्हा कॅमेरा इकडं नेतो मी या ठिकाणी प्रिंटर चालू आहे ते बघा ते पेज त्याच्या आतमध्ये जात आहे प्रिंट जात आहे आणि हे वरतून ते बाहेर येत ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं प्रिंट काढलं जात असतं मी दाखवतो तुम्हाला प्रिंट कसं आलं हे बघा या ठिकाणी आपण जे डिसीज कम्प्युटर लिहिलं होतं तर ते त्या टायटलच्या खाली आपल्याला दाखवलं जातं हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने ते डिसीज कम्प्युटर या लोकेशनवरती आलं मग आपल्याला जसं हवं असेल त्या लोकेशनवरती आपण ते प्रिंट घेऊ शकतो ओके मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा या व्हिडिओसाठी जर तुम्ही आमचं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करून त्याचा बाजूचं बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे आमच्या येणाऱ्या ज्या नवनवीन व्हिडिओ आहेत त्याचा अपडेशन्स तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील धन्यवाद